तिकडे उपसभापती माणिकराव ठाकरेंचा टेन्युअर नुकताच संपला होता. मग पवार साहेब मला म्हणले, शरद पवार साहेब, की श्रीकांत देशपांडे, तुम्हाला आम्ही उपसभापतीचा उमेदवार करणार आहे. शरद पवार साहेबांचं माझ्यावर निरातिशय प्रेम. म्हणजे एखाद्या वेळेस आज जर शरद पवार साहेब शेगावला आले असते आणि थांबले असते तर ते माझ्यासाठी इथं नक्की आले असते. शरद पवार साहेबांचं माझ्यावर इतकं प्रेम की ते मला सोनियाजीकडे घेऊन गेले, राहुलजीकडे घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की हा अपक्ष उमेदवार आहे, याला आपल्याला उपसभापती करायचं आहे. सोनियाजी त्यावेळेस गंगाराम हॉस्पिटलला ऍडमिट होत्या. आजही राहुलजींना मी फोन करतो तर ते म्हणतात बोलो श्रीकांतजी. आजही म्हणजे मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की म्हणजे काँग्रेसवाल्यांचं माझ्यावर निरातिशय प्रेम, राष्ट्रवादी शरद पवारांचं निरातिशय प्रेम, आणि शिवसेना तर आपली मूळ आस्थापना आहे. आणि श्रीकांत देशपांडे असल्यामुळे भाजपवाले आपलं समजतात, यात माझा दोष आहे का? म्हणजे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाय वैसा. मी सभागृहात अपक्ष बसतो, शिक्षकच माझा पक्ष आहे, शिक्षकच माझा धर्म आहे, शिक्षकच माझी जात आहे. मी शिक्षकांचा आहे आणि शिक्षक माझे आहे. ही भावना घेऊन मी सभागृहात चालतो. तर त्यावेळेस मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उपसभापती पद घेऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी मला राज्यमंत्री पद दिलं. मी कोणाचा विश्वासघात केला नाही, पवारसाहेबांना विचारून पद घेतलं. दिल्लीला जाऊन विचारून आलो. मी म्हटलं यायचं सरकार कधी कुठलं कुठं कोणाकडे जाईल काही सांगता येत नाही. आणि तसं झालंही, कोणी विचार तरी केला होता का हे तिघ एकत्र येतील बनवून? म्हणजे राजकारणात काय होईल काही सांगताच येत नाही. म्हणून मी त्यावेळेस सगळ्यांना भेटून सगळ्यांना विश्वासात घेऊन ते राज्यमंत्री पद घेतलं. सर ते पद घेतलं. पद घेतल्यामुळे माझा सरकारवरचा दबाव वाढला. मुख्यमंत्री मला प्रत्येक गोष्ट सांगत होते. तत्कालीन त्यांनी मला सांगितलं होतं, श्रीकांतजी आपण 2016 20% दिलाय, 2018 आपण 60% नक्की देऊ. आणि म्हणून मी ताकदीने म्हणत होतो की 60% देईल नाही तर राजीनामा देईल. बरं, याला काही प्रमाण आहे का? तर प्रमाण पण आहे. ज्युनियर कॉलेजच्या लोकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं होतं. 18वा दिवस होता. ते आंदोलन तापलं होतं. एका आमदाराला धक्काबुक्की झाली होती. पोलिसचा लाठीचार्ज झाला होता. ज्युनियर कॉलेजची मागणी होती की घोषित पात्र करा, लवकर सरकार करून नव्हतं राहिलं. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बीडला एक पत्रकार परिषद घेतली होती. त्याची क्लिप माझ्याजवळ आहे. तुमच्याजवळ नसेल तर माझ्याजवळ मागवून घ्या. मुख्यमंत्री त्या पत्रकार परिषदेत बोलले की मागच्या शासनाने फक्त पत्र दिले आहेत, प्रत्यक्ष पैसा 20% आम्ही दिला. पहिला हप्ता आम्ही दिला आहे, दुसरा आणि तिसरा हप्ता आम्ही आता देणार आहोत. दुसरा आणि तिसरा म्हणजे किती? 60. मग मी खोटं बोललो होतो का? नाही, 60% देणारच होते. किंबहुना जेव्हा 20% सरसकट दिलं तेव्हा माझं तावडेसाहेबांशी बोलणं झालं होतं की आपण आता प्रचलित तरी करा. ते म्हणले होते हो प्रचलित करू. सर, पुढे झालं असं की ज्युनियरचं आंदोलन पेटलं, लाठीचार्ज झाला. मग मी 6 आमदारांची तात्काळ बैठक बोलावली आणि त्यांना म्हटलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. यानंतर नाही, मी म्हटलं ठीक आहे उद्या सकाळी बसू, पहिले मी मुख्यमंत्र्याला भेटून येतो. मी दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मला आता नाईलाजाने उपोषणाला बसावं लागतंय. मागच्या वेळेस 3 दिवस लावले,
यावेळेस किती दिवस लावणार आहात? ते मला म्हणले तुम्हाला उपोषणाला बसता येणार नाही, तुम्ही राज्यमंत्री आहात, तुम्ही शासनाचे घटक आहात, तुम्ही उपोषणाला बसले तर शासनाची प्रतिमा मलिन होईल, तुम्ही जर उपोषणाला बसले तर मी तुमच्यावर कारवाई करेन, सगळ्या आमदारावर कारवाई करेन। मी मुख्यमंत्र्यापेक्षा हुशार, लक्षात घ्या, मी आमदाराने येऊन सांगितलं असं असं आहे। आता उपोषणाला बसायचं असेल तुम्हाला तर विधिमंडळ परिसरात बसा, दुसऱ्या ठिकाणी बसू नका, कारण विधिमंडळ परिसरात सभापतीच्या परवानगीशिवाय लोकप्रतिनिधीच्या अंगाला हात लावता येत नाही, अटकही करता येत नाही। सभापतींना म्हटलं तुम्ही निघून जा साताऱ्याला, तुम्ही यायला काही भेटू नका, आम्ही बसतो उपोषणाला। सभापतींना साताऱ्याला पाठवलं आणि सातच्या सात आमदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी विधिमंडळात उपोषणाला बसलो। रहाटे काका होतेच, पाऊस पडत होता, पावसातही बसलो, उन्हातही बसलो। त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत मंत्रालय चाललं, प्रस्ताव तयार झाले, 40% किती पैसे लागतील, 60% किती पैसे लागतील, 100% किती पैसे लागतील, आणि दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे विषय नसताना तो विषय चर्चेला गेला आणि मुख्यमंत्र्यांनी रागारागाने घाई घाई 40% दिले। 60% द्यायला पाहिजे होते। तिसऱ्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, तुम्ही चूक केलं म्हटलं सर, तुम्ही 60 कबूल केले होते। तर मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की जे घडलं ते घडलं, आपण प्रचलितचा निर्णय घेऊ, सरकारच गेलं, ताबडतोब गेलं आणि नवीन सरकार यायला 2 महिने, प्रचंड राजकारणात अस्वस्थता, डिसेंबर मध्ये व्हाईट बुक मध्ये नोंद होऊ शकली नाही, राजकारणच अस्थिर। सर आता नीट ऐका, मला लोक म्हणतात की आता 20% मिळालं, पुढचा टप्पा मिळणार नाही का? जे ज्युनियर कॉलेज 146 आणि 1638 पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी 106 कोटीची तरतूद व्हाईट बुक मध्ये करून त्याला विधिमंडळाची मान्यता आज रोजी प्रदान केलेली आहे। त्याची तरतूद व्हाईट बुक मध्ये करून त्याला मान्यता देऊन इथं आलेलो आहे। ज्यांना पूर्वी 20% मिळत होत त्यांना 40% देण्याकरता, तुम्ही सगळे शिक्षक आहात म्हणून तुम्हाला परत समजावून सांगतो, एखादी गोष्ट नव्याने करायची असेल तर त्याला विधिमंडळाची ईपीसी कमिटीची व्हाईट बुक मध्ये नोंद असण्याची गरज असते, पण जे 20-40 करायचं आहे त्याला ईपीसीची आवश्यकता नाही, तरतुदीची आवश्यकता नाही, विधिमंडळ मान्यतेचीही आवश्यकता नाही। त्या सगळ्यांना 20-40 करण्याकरताची फाईल वित्त विभागात आहे आणि ती मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझी आहे। सगळ्याच्या सगळ्यांना, म्हणजे 1638, 146 पात्र, माध्यमिक 278 पात्र, प्राथमिक 138 या सगळ्यांना 20% एप्रिल पेळी मे, आणि ज्यांना 20% मिळत आहे त्यांना 40% एप्रिल पेळी मे असे पैसे मिळतील। आणि 1 एप्रिल 1919 पासूनच सगळं ओढत आलेलं गाडं हे पुढच्या आर्थिक वर्षात देखील मिळते। इज इट क्लिअर? मग आता मला कोणतरी म्हणे की वर्षा गायकवाडांनी आज म्हटलं की भविष्यात देतोय म्हणून, आता काय होतोय? या शिक्षणाचे प्रश्न इतके गंभीर आहे की त्या बाईचं तोंड 4 वेळा दिवसातून मला पाहायला पाहिजे, त्या बाईला माझा चेहरा पाहून किती बोर वाटत असेल। म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे सत्य आहे, ती फाईल पोहोचवली आहे,
ती मान्य मी करून घेईल आणि एप्रिल पेडिंग मे मध्ये तुम्हाला पगार सुरू होतील आणि एप्रिल 19 पासूनचे अरियर्स पुढच्या आर्थिक वर्षात मिळतील. आता शिक्षक विचारतात सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता कधी मिळणार? सर मिळणार, वित्त विभागाचा जीआर निघालाय, शिक्षण विभागाचा जीआर पण निघालाय, ज्यांचे जीपीएफ अकाउंट आहे त्यांना जीपीएफ मध्ये आणि ज्यांचे डीसीपीएस आहे किंवा नाही त्यांना रोखीने देण्याकरता फाईल तरतूद मिळवण्याकरता वित्त विभागाकडे गेली आहे. 31 मार्चच्या पूर्वी सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता जीपीएफ मध्ये जमा होईल किंवा रोखीने मिळेल. पैशाचं भेटलं का भल्ला आनंद होते. सर अनेक लोक म्हणतात टीईटीचं काय होईल, लक्षात घ्या टीईटीचं पाप माझं नाही, टीईटीची जबाबदारी माझी आहे, तो प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे, पण पाप माझं नाही. 2010 मध्ये केंद्राने जेव्हा हा कायदा केला आणि राज्याकडे पाठवला आणि राज्याला असं सांगितलं की यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते सांगा, हा कायदा तुम्हाला स्वीकारायचा आहे का नाही ते सांगा, पण आमच्या राज्याने काहीच केलं नाही. अरुणा बागचींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, त्या समितीच्या 29 महिने अभ्यास केला, त्या समितीने मार 2500 पानाचा अहवाल तयार केला आणि केंद्राला काहीही कळवलं नाही. म्हणून टीईटी आमच्याकडे 1 जानेवारी 2013 पासून लागू झाला, ऑटोमॅटिक लागू झाला. त्याच वेळेस जर अभ्यास करून कळवलं असतं की टीईटी आम्हाला अमान्य आहे, 30 पटसंख्येच्या आधारावर शिक्षक अमान्य आहे, तुकडी ही संकल्पना आमची चांगली आहे, त्याच वेळेस जर कळवलं असतं तर हे सगळं घडलं नसतं. आज आता टीईटीचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की 1 जानेवारीपासून सगळ्यांचे पगार बंद झाले. विधिमंडळात हा प्रश्न मांडून उपयोग नाही, राज्य सरकार याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही. अभ्यास करून बोलतोय प्रत्येक गोष्ट. एखादा कायदा जर केंद्राचा असेल तर त्या विषयाचा दुसरा कायदा राज्याला करता येत नाही. केंद्राने लागली आहे तर आता तुम्हाला टीईटीचं रिलॅक्सेशन मिळण्याकरता किंवा आम्हाला 19 पर्यंत फक्त प्रशिक्षण लावून द्या, रिलॅक्स करा, किंवा आम्हाला अजून 2-3 संधी द्या, याकरता तुम्हाला केंद्राकडेच जावं लागेल. आम्ही एक वेळा केंद्राकडे गेलो, केंद्राने तो प्रस्ताव नाकारला, पण तो सचिवाच्या स्तरावर नाकारला गेला. आता अनायशी मानव संसाधन विकास मंत्री संजय धोत्रे साहेब आहे, उद्या दुपारी 1 वाजता त्यांची माझी अकोल्यात भेट होणार आहे. 1 वेळा मी त्यांना दिल्लीत भेटून आलो आहे. त्यांना हा इतका मोठा गंभीर प्रश्न आहे 8000 शिक्षकांचा हे सांगून आलो आहे. तुम्ही विश्वास ठेवा, प्रश्न लवकर सुटणार नाही, पण 31 मार्चच्या पहिले रोज फोन करून मला विचारतात का टीईटीचं काय झालं. आता रोज काय सांगू तुम्हाला, केंद्राकडे दिलेलं आहे, केंद्राला रिलॅक्सेशन मागतोय, 99.99% ते रिलॅक्सेशन घेऊन येईल, पण ऍक्ट मध्ये सुधारणा आणि रिलॅक्सेशन हा केंद्राचा विषय असल्यामुळे टीईटी मध्ये अडकलेल्या सगळ्या लोकांनी एवढं समजावून घ्या की मला 31 मार्च पर्यंत वेळ द्या, तुमच्या नोकऱ्या मी जाऊ देणार नाही, परंतु पगारही मिळणार नाही 31 मार्च पर्यंत, हे लक्षात घ्या. 31 मार्चला जेव्हा निर्णय होईल तेव्हा सगळे जुने पगार मिळतील, तोपर्यंत एवढा आता त्याग करा माझ्यासाठी,
की मला टीईटी साठी तुम्ही 30 मार्च पर्यंत मुदत द्या. जे डीसीपीएस धारक आहे ज्यांच्याकडे अकाउंट आहे ज्यांच्याकडे अकाउंट नाही जीपीएफ धारक आहे. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, जीपीएफचा आणि डीसीपीएसचा जुन्या पेन्शन योजनेशी कवडीचा संबंध नाही. लोक म्हणतात आमचं डीसीपीएस अकाउंट आहे, जीपीएफ असतं तर बरं झालं असतं. अहो जीपीएफचा जुन्या पेन्शन योजनेचा संबंध आहे का? असं कुठे लिहिलं आहे का की जीपीएफ धारकाला जुनी पेन्शन योजना द्या आणि डीसीपीएस धारकाला देऊ नका? मुळीच नाही. मी तुम्हाला जाहीरपणे एक गोष्ट सांगतो आणि पुढे चलतो. डीसीपीएस अकाउंट्स ज्यांचे आहे त्या सगळ्यांना त्यांचा अपडेट मार्च 18 पर्यंतचा हिशोब मी 31 मार्च 2020 पर्यंत देतो. अहो जुनी पेन्शन योजना जी आत्ताच्या कर्मचाऱ्यांना लागू आहे त्यांना विचारा की जीपीएफ मध्ये त्यांचेच पैसे जमा होतात, त्यावर सरकार व्याज देते आणि रिटायरमेंटच्या दिवशी त्यांचेच पैसे त्यांना परत करते. आणि सरकारची जबाबदारी कुठून सुरू होते? जिथून ते रिटायर्ड होतात तिथून. मग आम्हाला देखील जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकते. मी जेव्हा वर्धेपासून नागपूरपर्यंत दिंडी काढली की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या लोकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, तेव्हा मला लोक म्हणायला लागले 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्यांचं काय, त्यांच्या विरोधात तुम्ही आहात का? शिक्षक बंधू आणि भगिनींनो एक लक्षात घ्या, 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वीच्या लोकांना पेन्शन देणं थोडं कठीण आहे, पण 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या माणसाला देणं खूप सोपं आहे. त्यामुळे दोघांनाही जुनी पेन्शन योजना देणं हे माझं कर्तव्य आहे आणि दोघांनाही जुनी पेन्शन योजना मी स्वतः लागू करेल हे मी तुम्हाला जाहीर सांगतो.